पण या वर्षी सर्व सण आपण मुक्त आणि मोकळ्या वातावरणात साजरे करतोय. सकारात्मक बदल आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतोय. तसेच कामालाही गती मिळतीय. महाराष्ट्राकडे सगळे आशेने आणि विश्वासाने पाहू लागले आहेत. आपल्या सर्वांसाठी आम्ही हे शिवधनुष्य पेललंय आणि आता आमचाही आत्मविश्वास वाढलाय. आपल्या सर्वांची साथ मिळत असल्याचं लक्षात येऊ लागलंय. वेगवेगळ्या क्षेत्रातील मरगळ झटकली जाते आहे. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचा आशीर्वाद घेऊन आम्ही हे पाऊल टाकलंय. बाळासाहेब नेहमी सांगायचे, समाजकारण आणि राजकारण यात समाजकारणाला प्राधान्य द्या. दिघे साहेबांनी देखील सर्वांना सोबत घेऊन त्यांच्या हक्कासाठी लढायला शिकवलं. आणि म्हणून शेतकरी, कष्टकरी, कामगार, वंचित, शोषित अशा सगळ्यांच्या सर्वांगीण विकासाचा आमचा ध्यास आहे. तो पूर्ण करण्यासाठी आम्ही एकजुटीने प्रयत्न करतोय. मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत मी आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी हे ठामपणे सांगितलं आणि ठामपणे निर्णय घेतला. हे सरकार प्रत्येकाच्या मनातलं सरकार आहे. हे आपलं सरकार आहे. हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. हे सगळ्यांसाठी असलेलं सरकार आहे असं वाटलं पाहिजे. आणि सांगताना मला अत्यंत आनंद होतोय. आमची वाटचाल देखील गेल्या 3-4 महिन्यामध्ये अशीच सुरू आहे. आपत्तीने आपण कधीच डगमगलो नाही. त्यामुळेच काही चांगल्या योजना राबवण्यासाठी प्रयत्न सुरू केला आणि त्या यशस्वी देखील होत आहेत याचं समाधान देखील आहे. अंमलबजावणीत अडचणी असतील पण आमचा हेतू सुस्पष्ट आणि निसंदेह आणि चांगला असाच आहे. लोकांच्या भल्यासाठी आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील 75 वर्षावरील ज्येष्ठांना आपण मोफत एसटी बस प्रवासाची योजना सुरू केली. आता बघा, गेल्या 52 दिवसांमध्ये या योजनेचा 1 कोटीपेक्षा अधिक ज्येष्ठांनी लाभ घेतला. इतका उत्स्फूर्त प्रतिसाद या योजनेला मिळतोय. दिवाळीसाठी शिधापत्रिका धारकांना शिधा वस्तूंचं दिवाळी गोड होण्यासाठी पॅकेज आनंद शिधा केवळ 100 रुपयांमध्ये देण्याचा निर्णय घेतला. अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांना एनडीआरएफच्या मदतीच्या दुप्पट आणि 2 हेक्टरऐवजी 3 हेक्टर मर्यादेमध्ये नुकसान भरपाई देण्याचा देखील आम्ही निर्णय घेतला. त्यामध्ये जवळपास 30 लाख शेतकऱ्यांना 4000 कोटींची मदत मिळती आहे. निकषामध्ये न बसणाऱ्या सततच्या पावसाळ्यामध्ये बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा देण्याचा निर्णय आम्ही घेतला. 755 कोटी रुपयांची त्यांना देखील मदत या ठिकाणी सुरू आहे. भूविकास बँकेचं कर्ज घेतलेल्या सुमारे 35,000 शेतकऱ्यांना 950 कोटींची कर्जमाफी देण्याचा ऐतिहासिक निर्णय देखील आम्ही घेतला. 50,000 रुपये जे नियमित कर्ज भरणारे शेतकरी होते त्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याच्या योजनेत एकाच दिवशी 7 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,500 कोटी रुपये जमा करण्याचा ऐतिहासिक निर्णय झाला. पोलीस भरतीला देखील आम्ही सुरुवात केली आहे. 20,000 पोलीस शिपायांची पदं भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याचबरोबर राज्यातल्या विविध विभागातील 75,000 पदांची भरती लवकरच सुरू करण्याची देखील प्रक्रिया सुरू झालेली आहे. पोलिसांच्या घरांच्या किमती 50 लाखावरून 15 लाखावर आणल्या. प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे. आरोग्यासाठी देखील दुप्पट निधी देण्याचा देखील सरकार आमचा निर्णय घेत आहे. राज्यात 700 बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू आपण करतोय. माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानात 4 कोटी महिलांची आरोग्य तपासणी या ठिकाणी सुरू आहे. यासाठी वाहतूक आणि औषध खर्चापोटी प्रत्येक जिल्ह्याला 2 कोटी रुपये देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा नागपूर ते शिर्डी लवकरच त्याचा शुभारंभ आपण करतोय. पश्चिम महाराष्ट्र ते गोवा असा नवा इकॉनॉमिकल कॉरिडॉर विकसित आपण करतोय. मुंबईतल्या एमएमआरडीएच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी 60,000 कोटी रुपयांचं कर्ज उभारण्यास आपण त्याला परवानगी दिलेली आहे. मुंबईमध्ये 337 किलोमीटरचं मेट्रोचं जाळं उभं होत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी दूर होईल, लोकांना मोठा दिलासा मिळेल. राज्यात केंद्राच्या नीती आयोगाप्रमाणे राज्यामध्ये मित्र ही संस्था आपण स्थापन केली आहे. यामुळे राज्याचा विकास वेगाने होईल. पायाभूत सुविधांच्या महत्वाच्या प्रकल्पांना देखील वेग देण्यासाठी मुख्यमंत्री वॉर रूम मधून त्याचं मॉनिटरिंग केलं जात आहे. मुंबई ठाणे नवी मुंबई एमएमआरमध्ये वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी इतर आवश्यक पायाभूत सुविधांना वेग देण्याचा देखील निर्णय घेतलाय. मुंबईतल्या जवळपास 600 किलोमीटरचे रस्ते आपण कॉन्क्रीट करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या निविदा प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे. त्याला 5,500 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. राज्यामध्ये 15,000 विद्यार्थ्यांना रोजगार संधी
देण्यासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस सोबत एमओयू देखील आपण केला आहे. महाराष्ट्रात 9 लॉजिस्टिक पार्क देखील उभारण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये यशस्वी खेळाडूंना बक्षिसांच्या रकमेमध्ये 5 पट वाढ करण्याचा निर्णय घेतला. यामुळे राज्यातले खेळाडू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या राज्याचं नाव लौकिक करतील. आता सगळ्या क्षेत्रात आघाड्यांवर असा विकास कामाचा धडाका सुरू आहे. कुठलेही काम आम्ही थांबवलं नाही. उलट वित्तीय बाबींचा पडताळा ताळमेळ घेतल्यावर अनेक कामांना परवानगी तात्काळ दिली. कृषी, सिंचन, पायाभूत सुविधा, उद्योग, पर्यटन, आरोग्य आणि शिक्षण अशा बहुतेक सर्व क्षेत्रातील कामांना आम्ही गती देतोय. विकास कामं, योजना, प्रकल्प यामध्ये सर्व सामान्यांच्या आशा आकांक्षा यांचं प्रतिबिंब उमटेल यावर आमचा भर आहे. महाराष्ट्र देशाचं ग्रोथ इंजिन आहे. आपली मुंबई महानगरी देशाची आर्थिक राजधानी आहे. विदेशी गुंतवणूक आणि व्यापार उद्योग पायाभूत सुविधांच्या विकासात आपला महाराष्ट्र अग्रेसर आहे. तो देशाच्या विकासाची पताका जगात फडकवत ठेवेल हीच आपल्या सर्वांसोबत आमची भावना आहे. आणि यासाठीच आम्ही सर्वांनी एकजूट केली आहे. त्याला आपण साथ देत आहातच. ही साथ कायम राहील. हे नातं आणखी घट्ट आणि बळकट होईल असा विश्वास आहे. जनतेच्या मनातलं सरकार म्हणजे त्यांचे प्रश्न, अडीअडचणी आणि भावना समजून घेऊन पुढे जाणारं सरकार अशी आमची धारणा आहे. त्यासाठी अहोरात्र काम करण्याची, जनतेत जाऊन त्यांना सोबत घेऊन काम करण्याची आमची तयारी. गेल्या काही दिवसापासून आपण हे बदल अनुभवत असालच. हा केवळ एक टप्पा आहे. आमच्या सरकारला अजून मोठी मजल गाठायची आहे. आपल्याशी संवाद साधण्याचा, आपल्यासमोर विचार ठेवण्यासाठी दिवाळी एक संधी ठरली इतकंच. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना निरामय आरोग्य लाभावं आणि सगळ्यांच्याच आयुष्यात दीपोत्सवाचं हे पर्व आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करणारे क्षण घेऊन येवो अशा माझ्या आणि माझ्या कुटुंबियांतर्फे हृदयपूर्वक हार्दिक शुभेच्छा. शुभ दीपावली. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.